राजमाची। सातवाहन कालखंडात बांधकाम झालेला हा किल्ला 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बिजापूरच्या आदिलशहाकडून स्वराज्यात सामील करून घेतला। लोणावळ्याजवळ उदयवाडी येथे सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा शानदार किल्ला। गुड मॉर्निंग मित्रांनो, मेरी क्रिसमस। आज 25 डिसेंबर आणि आम्ही निघालो आहोत राजमाची ट्रेकला। सो चला तर मग भेटूया पुढे। बाय। किल्ल्यापर्यंत पोहोचण्याचे दोन मार्ग आहेत। पहिला म्हणजे कोंढाणे गावाकडून, जेथून 3 ते 4 तास ट्रेकिंग करून तुम्ही गडावरती पोहोचू शकता। आणि दुसरा आहे लोणावळ्याजवळील उदयवाडी गावातून, जेथून 40 मिनिट ते 1 तासात तुम्ही गडावरती पोहोचू शकता। आणि आज आपण निघालेलो आहोत उदयवाडीच्या दिशेने। मित्रांनो, आपण आता जवळजवळ राजमाची पर्यंत पोहोचत आलेलो आहोत। शेवटचे 5-6 किलोमीटर झालेले आहेत। रस्ता फारच खराब आहे, परंतु वातावरण खूप सुंदर, खूप हवा सुटलेली आहे, अप्रतिम आहे। आणि आता बघूया पुढे। चला तर लोणावळा ते उदयवाडी हे अंतर जवळजवळ 12 किलोमीटर आहे, परंतु रस्ता खराब असल्यामुळे 1 ते 1.25 तास लागू शकतो। आणि पावसाळ्यात समीकरणं बदललेली असतात, येथे गाड्या पोहोचणे अवघड आहे। हॅलो एव्हरीवन, आपण आता पोहोचलेलो आहोत राजमाचीच्या पायथ्याशी, ज्या गावाचं नाव आहे उदयवाडी। उदयवाडी, तालुका मावळ, जिल्हा पुणे। बरोबर। राजमाचीला 2 बालेकिल्ले आहेत। एक आहे श्रीवर्धन, जो इथे आपण सध्या पहिले श्रीवर्धनकडे जाणार आहोत, आणि दुसरा आहे मनोरंजन। तर ही आहे पाण्याची टाकी। आणि वरून पाणी घेतो आम्ही। वरून का? अच्छा अच्छा, इथून पाईप। भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने राजमाचीला संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे। मित्रांनो, पाठीमागे आपल्याला मनोरंजन किल्ला दिसत आहे, आणि सध्या आपण जिथे जात आहोत तो आहे श्रीवर्धन। फार सुंदर असा हा प्रवेशद्वार होता, अप्रतिम। तर मग आता चला चलूया पुढे। Thank you.
अर्ध्या रस्त्यामध्ये आल्यावरती इथे आपल्याला तीन प्रशस्त खोल्या दिसतात. कॅम्पिंगसाठी येणारी मंडळी बहुधा इथे राहतही असतील, कारण इथे आपल्याला अवशेष दिसत आहेत. कॅम्प फायर किंवा चूल मांडलेल्याचे अवशेष इथे आहेत. या खोल्या ज्या आहेत त्या बरेच प्रशस्त आहेत. ठिकाणी बऱ्यापैकी छान वापर होत असतील यांचा. सुंदर वातावरण फार हवा सुटलेली आहे आणि अपेक्षित नव्हती परंतु गर्दी आहे. मागे तिकडे धाक बैरी आहे माहिती दिसत असेल. हॅलो अगेन. हॅलो. तर मग आता आपला राजमाचीचा पहिला वाले किल्ला म्हणजे श्रीवर्धन बघून झालेला आहे आणि थोडीशी पेटपूजा झालेली आहे आणि त्याचबरोबर थोडासा आराम देखील झालेला आहे. बर, तर मित्रांनो वरतून धाक बैरी किल्ला एकदम स्पष्ट दिसतो आणि आता आपण लवकरच श्रीवर्धनचा परतीचा प्रवास सुरू करत आहोत आणि नेक्स्ट आपला टार्गेट असेल बालेकिल्ला नंबर 2 मनोरंजन. सतराशे 75 मध्ये झालेल्या पहिल्या मराठा इंग्रज युद्धामध्ये या किल्ल्याने महत्वाची भूमिका बजावली होती. सो मॅडम काय विचार आहे आपला? कशाबद्दल? रिव्ह्यू. खूप सुंदर अप्रतिम किल्ला आहे, अतिशय सोपा, सगळ्यांना जमेल असा आणि खूप छान. एका दिवसात आम्ही 2 किल्ले करणार, म्हणजे ही माझी पहिली वेळ आहे एका दिवसात 2 किल्ले करणार. लेट्स सी संध्याकाळी काय होतं ते. चल. मित्रांनो इथे हे काळभैरवाचं मंदिर पण आहे. सध्या तिथे कुलूप आहे परंतु हे बहुधा ग्रामस्थानाचे श्रद्धास्थान आहे आणि त्याचबरोबर इथे एक छोटीशी तोफ देखील आहे आणि कोणीतरी तिथे जोरदार हसत आहे.
तर मित्रांनो, दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आणि आता आमचा श्रीवर्धन किल्ला पूर्ण बघून झालेला आहे. आम्ही आता पुन्हा त्याच ठिकाणी आलो आहोत जिथून एके डायरेक्शनला श्रीवर्धन, दुसऱ्या डायरेक्शनला मनोरंजन. श्रीवर्धनवरती जाण्यासाठी आम्ही नॉनस्टॉप गेलो तर आम्ही 40 मिनिटात जवळपास पोचलो. दिसायला बऱ्यापैकी उंच दिसतो, परंतु जर नॉनस्टॉप गेलं तर 40 मिनिट, जास्तीत जास्त 1 तासात किल्ल्यावरती आपण पोचू शकतो. तर चला तर मग आता प्रस्थान करूया मनोरंजनच्या दिशेने. राजमाचेची उंची समुद्र सपाटीपासून तब्बल 2700 फूट आहे. हॅलो. सो दोन्ही बालेकिल्ले बघून झालेले आहेत आणि आता आपण राजमाचेच्या पायथ्याशी निघालेलो आहोत. श्रीवर्धन आणि मनोरंजन खूप सुंदर ट्रेक होता. इझी आहे, जे नवीन सुरुवात करत आहे ट्रेकिंगला त्यांच्यासाठी एकदम इझी. मनोरंजन तर आम्ही 10 मिनिटात चढलो आणि जवळजवळ 4 मिनिटात उतरलो. नाही, तो ॲक्च्युली वरती बघण्यासारखं असं काही नाही आहे मनोरंजन, पण श्रीवर्धन ॲक्च्युली खूप सुंदर आहे. एहरणी बुरुज आहे, सुंदर आहे, पण पावसाळ्यात खूप छान वाटतो. धबधबे खूप खूप धबधबे सह्याद्रीचं वैशिष्ट्यच आहे, खूप धबधबे. हा, आणि या पायऱ्या पण खूप सुंदर केलेल्या आहेत, सो त्रास नाही होत ट्रेकिंगला. चला तर मग भेटूया खाली पायथ्याशी. हॅलो मित्रांनो. हॅलो अगेन. तर मग आपण आता राजमाचीच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत आणि ट्रेक संपलेला आहे. मित्रांनो, तुम्ही जर मुंबई किंवा पुण्यावरून बाईकने येणार असाल तर बाईक राजमाचीच्या पायथ्यापर्यंत पोचते आणि तिथून तुम्ही हे दोन्ही किल्ले, दोन्ही बालेकिल्ले, श्रीवर्धन आणि मनोरंजन एका दिवसात करू शकता. हो, पण पावसाळ्यात समीकरणं बदललेली असतात, त्यामुळे गाड्या इथपर्यंत पोहोचू शकत नाही. हो, 10 किलोमीटर किंवा 8 ते 10 किलोमीटर तुम्हाला पायपीट करत किल्ल्याच्या किंवा माचीच्या पायथ्यापर्यंत तुम्हाला यावं लागू शकतं. नक्कीच. सो मित्रांनो, जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्कीच करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मांडू शकता. सो टिल देन, हसत राहा, मजा करा आणि आपली आणि आपल्या जवळच्यांची काळजी घ्या, कारण की त्यांच्यामुळेच आपण असतो. येस, बाय.